होळकरांनी सतीदाईची प्रथा बंद केली, बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी आसूड यात्रा काढली, आसूड पुस्तक लिहिलं आणि आंदोलन उभं केलं, शेतकऱ्यांसाठी मुंबईला पहिला लढा शेतकऱ्यांचा उभा केला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि ह्या सर्वांची एकी कुणी केली असेल आणि सर्वांचं हे केलं असेल तर छत्रपती शिवरायांनी. मित्रांनो, ह्या माणसांनी एका जातीसाठी काम केलं नाही, पण तमाम सत्ताधारी मंडळी आणि निमगाव आणि आपल्या छत्तीसगावातल्या परिसरातल्या प्रचंड अडचणी आहेत. आज वेळ एकदम कमी आहे, पण काम करत असताना तुम्हाला सांगतो की अडचणी कुठल्या दूर केल्या पाहिजेत. तर आपल्या भागात पहिली अडचण कुठली असेल तर आम्हाला, मी विनंती करेन की आम्ही आमच्या पद्धतीनं करीन, प्रहारची काय सत्ता नाही, पण जेवढा आवाज उठवता येईल आबा की मंत्रालयात नसला तरी आम्ही इथं एमएसीबीत नक्कीच आवाज उठवतो. जसं तुम्ही विधानसभेचे आमदार होण्याच्या अगोदर जसं करायचं त्या पद्धतीनं आम्ही करतो, पण आम्हाला खरी गरज आहे तर बोगद्याच्या दाराची गरज आहे. मित्रांनो, बोगद्याला दार जर बसलं तर छत्तीसगावातल्या माणसाला आबा तुम्हाला मतं मागायला भी यायची गरज नाही, एवढा प्रचंड मताचा पाऊस. जसं करमाळा तालुक्यात काम आहे तसं मी तुम्हाला विनंती करतो, आणि परवा आलेगावला बी सावंतसरांच्या इथं गेल्यानंतर मी पहिली विनंती केली असेल की आलेगाव परिसरात जशा तुमच्या बैलगाडीचं क्षेत्र कमी होण्यासाठी प्रचंड टोळ्या टाकल्या जातात, आणि आलेगावचं बैलगाडीचं क्षेत्र कमी करण्यासाठी विठ्ठलराव शिंदे उचलतो, तसाच कनेरगाव दैवली उपळवाटा ढवळस पिपरी भागात टोळ्या टाकाव्या त्या. का तर ऊसाची आमची ह्या भागातली प्रचंड अडचण की ऊसाचं बिया घातलं जातं. जशी सावंतसरांना ऊसाबद्दलची विनंती केली तशी आबांना रोड बाबतीत ना आपण सांभाळून नेऊ, रोड आज झाला उद्या झाला चालेल, तर पहिल्यांदा काय झालं पाहिजे तर आमच्या भागात ना बोगदा बोगदा ह्याचा अर्थ फक्त दंडच आहे, वापाखाली आहे. दंडाने पाणी गेलं, दंडाचं पाणी बंद झालं की आपली आपदा उठते. तर पहिल्यांदा आपण दाराचं काम केलं पाहिजे. ही तुमच्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं आबाला विनंती करतो, आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तमाम आश्वासनाची खैरात केली जाते